पृथ्वीवरील एक वर्ष म्हणजे स्वर्गलोकातील एक दिवस. शिवरात्रीच्या एका प्रहरी विश्रांती घेतो. शिवाच्या विश्रांती घेण्याच्या या काळाला महाशिवरात्री असे म्हणतात. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. महाशिवरात्री माघवद्य त्रयोदशीलाच महाशिवरात्री असेही म्हणतात. शिव उपासनेमुळे माणसाच्या दुष्ट प्रवृत्ती कशा बदलतात, सदाचार विवेक खऱ्या अर्थाने कसा जागा होतो, ह्याबद्दल शिवलीलामृतमध्ये एक कथा आहे. ती अशी आहे. असाच एक महाशिवरात्रीचा दिवस होता. एक पारधी शिकार करायची म्हणून जंगलात गेला. जलाशयाच्या एका वृक्षावर जाऊन बसला. पाणी पिण्यासाठी म्हणून एखादं सावज आलं, एखादा प्राणी आला की त्याची शिकार करायची हा त्याचा हेतू होता. दुपारपासून धनुष्यबाण सज्ज करून तो बसला खरा. पण दिवस गेला, अगदी संध्याकाळ झाली, सूर्य अस्ताला गेला, तिन्ही सांजा होऊ लागल्या, तरी एकही प्राणी त्या जलाशयाकडे आला नाही आणि त्याला शिकारही मिळाली नाही. आणि तितक्यात काही हरणं पाणी पिण्यासाठी म्हणून तिथं आली. पारध्याने धनुष्याची दोरी मागे खेचली. तो आता बाण सोडणार तोच त्या हरणांचा प्रमुख पुढे आला आणि पारध्याला म्हणाला, हे पारध्या, तू तर शिकारी आहेस, शिकार करणे हा तुझा धर्म आहे, तू आम्हाला मारणार हेही खरं आहे, पण त्याआधी आमची एक विनंती ऐक. आम्ही एकदाच आमचं कर्तव्य पूर्ण करून येतो, आमच्या कुटुंबियांना भेटून येतो, मग तू आम्हाला मार. खरं तर हातातोंडाशी आलेली शिकार जाऊ कशी द्यायची? पण त्या हरणाच्या प्रमुखांनी परत येण्याचं वचन दिलं. तेव्हा पारधी म्हणाला, ठीक आहे, उद्या सकाळच्या सूर्योदयापूर्वी मात्र तुम्ही आलं पाहिजे. हरिणाच्या कळपांनी ते मान्य केलं आणि ती निघून गेली. आता रात्र कशी काढायची? तोच दूरवरच्या मंदिरातून घंटानाद ऐकू आला. पाठोपाठ ओम नमः शिवाय म्हणले गेले. न कळत नाममंत्राची पारध्याला गोडी लागली. सहज चाळा म्हणून तो ज्या वृक्षावर बसला होता त्याची पानं तोडून तो खाली टाकू लागला. तो नेमका बेलाचा वृक्ष होता. ती बेलाची पाने पारध्याच्या हातून नेमकी वृक्षाखालच्या शिवपिंडीवर पडत होती. नकळत त्याच्या हातून ती शिवपूजा घडत होती. तोच ते हरिण आले आणि म्हणाले, पारध्या सोड बाण, मी माझं कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य पूर्ण करून आलोय, मला आता मार. इतक्यात एक हरिणी पुढे येऊन म्हणाली, त्याला नको मला मार, तो माझा पती आहे, त्याच्या आधी मला मार, मला माझा पत्नी धर्म पाळू दे. इतक्यात ती पारसं पुढं आली आणि म्हणाली, त्या दोघांआधी आम्हाला मार, ते आमचे आई वडील आहेत, आम्हाला आमचा पुत्रधर्म पाळू दे, त्यांचं रक्षण करू दे. एकापाठोपाठ एक अशी प्रत्येकाची दुसऱ्याला वाचवायची व कर्तव्य दक्षतेची चढाओढ पाहिली आणि पारध्याने विचार केला, हे प्राणी आपला धर्म कर्तव्य किती पाळतात आणि मी माझा दयेचा धर्म का बरं पाळू नये, त्याची शिकार करून मी का पापाचा धनी होऊ. पारध्यानं सर्वांना जीवनदान दिलं आणि भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी सर्वांचाच उद्धार केला. हरिणांना मृग नक्षत्र म्हणून आणि पारध्याला व्याघ्र नक्षत्र म्हणून आकाशात कायमचेच स्थान दिले. हे ज्या दिवशी घडले तो दिवस होता महाशिवरात्रीचा.